Dear friends, मैं विपुल दुबे तुमचे सर्वांचे ऑनलाइन स्कॉलर में आज आपले एक चांगले स्वागत करत आहे. नव सेशन आठवा सहावे नंबर 13 अतिशय सोप प्रॉब्लेम आहे. एका आयताची लांबी 20 ने वाढवली वरून 10 ने कमी केली तर क्षेत्रफळ सगळा किती वाढ होईल असं त्यांनी विचारलेलं आहे. तुम्ही तोंडी कॅल्क्युलेशन लेजर करू शकता. तोंडी कसं करायचं हे तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला व्यवस्थित सांगतो कसं बेसिक सांगतो तुम्हाला. याचं पहा काय आहे आयताची लांबी असं म्हणलं मी सुरुवातीला 100 होती आणि रुंदी पर किती होती 100 होती. सुरुवातीला काय म्हणलं मी आयताची लांबी 100 होती आणि रुंदी पण 100 होती. लांबी 100 असेल रुंदी पण 100 असेल म्हणजे क्षेत्रफळ किती होईल तुमचं 10,000 होईल. 1, 2, 3, 4 किती होईल. लांबी 100 होती रुंदी 100 होती म्हणजे क्षेत्रफळ किती झालं 10,000 झालं. आता बघा आयताची लांबी किती वाढवली 20% वाढवली आहे म्हणजे किती झाली 120 झाली. रुंदी किती 10% कमी केली म्हणजे किती झाले 90. त्याचा अंतर काय किती म्हणून 12 108 वरचे हे 20 म्हणजे बघा सुरुवातीला क्षेत्रफळ किती होत 10,000 आता किती झाले 10,800. कितीचा फरक पडला 800 फरक पडला. कशावर फरक पडला त्या पहिल्या क्षेत्रफळ किती क्षेत्रफळ 10,000 गुणले काय करणार तुम्ही टक्क्यामध्ये काढायचे म्हणून 100%. काय दोन शून्य गेले दोन शून्य गेले हा दोन शून्य गेले दोन शून्य गेले हा गेलं फक्त 8%. तुमचं उत्तर किती आलं 8%. आता पहा तोंडी कसं करायचं ते तुम्हाला मी सांगतो बरोबर आहे. काय करायचं फक्त जेवढी वाढ झालेली ना आयताची लांबीची वाढ किती झाली 20%. तरी तुमच्या डोक्यात डोक्यात यायला पाहिजे 20% वाढ झाली म्हणजे 120. 10% कमी झाली म्हणजे 10% किती कमी झाली म्हणजे किती 100 - 10 किती 90. पेक्षा वरती आहे 100% जास्त आहे. किती आहे 8 ने जास्त आहे म्हणजे काय 100% जर गुणाकार तुमचा जास्त आला तर त्याच्यामध्ये काय झाली वाढ झालेली आहे. 100% कमी आला तर काय झालं त्याच्यामध्ये घट झालेली आहे असं आपण डायरेक्ट करायचं. किती किती आलं तुमचं 108. 100% किती जास्त आहे 8 जास्त आहे लांबी 20% वाढली रुंदी 30% कमी झाली असं त्यांनी दिलेली असं. काय केलं तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट मनात डायरेक्ट करा 20% वाढली 120 30% कमी झाली 70 100 - 30 82 84 100% किती येतं कमी आहे. ह्या दोन विचार करायचा ना 84 काय येतं 100% काय येतं कमी आहेत. मग कितीने कमी आहेत 16 कमी आहे म्हणजे क्षेत्रफळामध्ये त्याच्या 16% काय होणार आहे घट होणार आहे. डायरेक्ट तुम्ही तोंडीही करू शकता काही प्रॉब्लेम नाही. पण पहा अजून एक बेसिक मेथड आहे याची ते पण तुम्हाला सांगतो मी. 20% काय झाली वाढ झाली 20% म्हणजे किती असतात 20% वाढ झाली 20% म्हणजे 1/5 असतात म्हणजे 5 होती सुरुवातीला ती 6 झाली. त्याच्यानंतर 10% काय झाली घट झाली 10% काय लिहू शकता तुम्ही 1/10 लिहू शकता फ्रॅक्शन मध्ये. मग काय याच्या वगैरे 10 होती ती किती झाली 11 झाली. याला म्हणतो पण 11 केला तुम्ही 10/50 11/66 मग कितीचा फरक पडला पहा 10/50 सुरुवातीला 5 होती नंतर 6 झाली घट झाली. ह्याच्यामध्ये काय झाली रुंदीमध्ये घट झाली आहे म्हणजे सुरुवातीला 10 होती घट झाली म्हणजे किती झाली 9 झालेली आहे. मग 9/54 काय 9/54 कितीचा फरक पडला सुरुवातीला 50 क्षेत्रफळ होतं आता किती झालं 54 क्षेत्रफळ झालं. कितीचा फरक पडला 4 फरक पडला. कशावर फरक पडला 50 वर फरक पडला गुणिले 100 50 × 50 = 100 किती 4 × 8 असंही तुम्ही सोडू शकता. मग तुम्हाला जे बेटर वाटेल जे योग्य वाटेल त्याने सोडवा. तुम्ही तोंडी करू शकता परत सांगतो 20% वाढली म्हणजे किती झाली 100 ची 120 झाली. 10% कमी झाली म्हणजे 100 ची 90 झाली म्हणजे 12 × 90 करायचं किंवा 12 × 9 करायचं किती आलं 100 वरती आलं तर तुमची क्षेत्रफळामध्ये वाढ झाली आहे. 100 कमी आलं तर क्षेत्रफळामध्ये घट झालेली आहे. एकदम सिम्पल प्रॉब्लेम आहे. काय डाऊट असेल तर परत तुम्ही मला विचारू शकता. पहा 14 प्रॉब्लेम आहे. व्यवस्थित सगळ्यांनी पॉज करून पहा लेक्चर पॉज करा सर्वांनी व्यवस्थित पहा ठीक आहे. पहा त्यांनी काय झालं सर्कल मध्ये काय लिहिलंय त्यांनी
एक गोल आहे त्याच्यामध्ये x दिलेला आहे, याचा अर्थ काय झाला त्यांनी x चा स्क्वेअर, म्हणजे सर्कल मध्ये जी संख्या असेल तिचा काय होणार आहे स्क्वेअर होणार आहे, आणि चौकोन चौकोनामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे y दिलेला आहे, स्क्वेअर मध्ये आतमध्ये काय दिलेलं आहे y दिलेलं आहे, असं तुम्हाला कुठं असेल तर त्याचं काय होणार आहे y वजा 2 होणार आहे असं त्यांनी त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी विचारलंय हे त्यांनी विचारलेलं आहे ह्याची किंमत काय येईल, म्हणजे मग तुम्ही पहा 5 लाख काय आहे सर्कल आहे, सर्कलच्या आतमध्ये संख्येचं काय होते स्क्वेअर होते, 5 लाख काय आहे सर्कल आहे, 5 चा काय करणार मी स्क्वेअर करणार आहे. इथे परत येतो पहा त्यांनी असं विचारलेलं ह्याची किंमत तुम्हाला विचारली आहे 5 लाख काय आहे आतमध्ये सर्कल आहे, म्हणजे सर्कलच्या आतमध्ये संख्या काय होणार आहे स्क्वेअर होणार आहे, म्हणजे 5 चा वर्ग 5 चा स्क्वेअर किती 25 बरोबर इथे स्क्वेअर आला प्लस ह्याच्यामध्ये चौकोन आहे 5 लाख काय आहे चौकोन आहे, चौकोन जर असला चौकोनाचा संख्या काय होतो त्याच्यामधून 2 वजा होतो, वाय वजा म्हणजे 5 मधून 2 वजा किती झाले 3 झाले, आता काय झालं सर्कल काय आता मग काय 25 25 ला काय आहे चौकोन आहे, 25 ला चौकोन म्हणजे मग काय होतं वाय वजा 2 म्हणजे 25 मधून 2 वजा केले किती झाले 23 झाले, म्हणजे हा चौकोन निघून झाला राईट काय प्लस इथे काय 3 ला सर्कल आहे, 3 ला सर्कल आहे म्हणजे ह्या संख्येचा काय होणार वर्ग होणार आहे, 3 चा वर्ग किती 9 म्हणजे 23 9 किती आले 32 हे झालं तुमचं पर्याय क्रमांक 1 हे झालं तुमचं उत्तर, अतिशय सोपं आहे फक्त लवकर तुम्हाला समजायला पाहिजे ठीक आहे. आजच्या डाऊट सेशन मध्ये मी दोनच प्रॉब्लेम घेतोय, जर माझा डाऊट सेशन तुम्हाला आवडत असेल बाकीच्यापेक्षा मी नक्कीच तुम्हाला काय करतो इथं नक्कीच वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करत आहे, आणि प्रॉब्लेम ज्यांनी मला शंका विचारल्यात जो प्रॉब्लेम ज्यांनी मला विचारलाय त्या तो प्रॉब्लेम मी तुम्हाला समजून सांगतोच, आणि त्याच्याविषयी जर अजून काही ॲडिशनल काही असेल तर मी नक्कीच तुम्हाला काय करतोय ॲडिशनल प्रॉब्लेम जरी असतो त्यासारखा वेगळा थोडासा तरी मी तुम्हाला काय करतोय समजून सांगतोय ठीक आहे. जर आवडत असेल माझा डाऊट सेशन तर लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनवर क्लिक करायचे आणि काय करायचं व्हिडिओच्या खाली कमेंट करायचे ठीक आहे. मित्रांनो बाय बाय, धन्यवाद, थँक्यू.